हर्षद मेहतापासून विजय माल्ल्यापर्यंत आजवर भारतात ढिगाणं स्कॅमर फ्रॉडस्टर झाले पण या सगळ्यांवर कडी केली ते म्हणजे सुकेश चंद्रशेखर यांना सध्या तो दोनशे कोटींच्या झोलझाल प्रकरणी तिहार जेलमध्ये शिक्षा भोगतोय त्याची फ्रॉड करण्याची स्टाईल इतकी युनिक होती की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही बरं त्याचं डेअरिंग किती जेलमध्ये राहून तो सफाई कर्मचाऱ्यापासून डेप्युटी सुप्रिटेंडंट सगळ्यांचा सा पगार द्यायचा का तर त्याला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळावी म्हणून एकदा बेल मिळावी म्हणून त्याने चक्क जजलाच धमकी दिली होती ते सुद्धा पीएमओचा माणूस आहे म्हणून तो पैशांची अफरातफरी करण्यासाठी पोलिसांच्या गाडीचा वापर करायचा त्याने एकदा एका व्यापाऱ्याला तुझ्या दुकानाच्या उद्घाटनासाठी कॅटरिना कैफला आणतो असं म्हणून त्याच्याकडून वीस लाख रुपये उकळले होते आज सुद्धा तो व्यापारी त्या कर्जाचे हप्ते फेडतोय सुकेशनं त्याची बॉलिवूडमध्ये ओळख आहे हे लोकांना पटावं म्हणून ते बॉलिवूडच्या हिरोईन्सना आपली गर्लफ्रेंड बनवण्याचा प्लॅन आखला होता तर जॅकलिन फर्नांडिसला पुरतं आपल्या जायात ओढून घेतलं होतं सुकेश या दशकातला सर्वात मोठा फ्रॉस्टर आहे आणि त्याच्यावर वेबसिरीज बनवण्यासाठी शेकडो निर्मात्यांमध्ये भांडणं लागले आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कॉनवॅन सुकेश चंद्रशेखरची संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी बँगलोरमध्ये राहणारा बारावी पास सुकेश एका मॅकॅनिकचा पोरगा त्याचा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम हिंदी इंग्लिश या सगळ्या भाषेत हातकंडा त्याच्या बोलण्यात भयानक कॉन्फिडन्स तो कुणालाही काही पटवून देऊ शकतो तसा वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच तो फ्रॉड करायला लागला होता पण सतराव्या वर्षी म्हणजेच दोन हजार सात साली त्याने एक मोठं कांड केलं आपल्या नातेवाईकांमधील एका महिलेला त्यानं तुझी बँगलोर डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये अडकलेली जमीन सोडवून देतो असं सांगितलं आणि तिच्याकडून चक्क सव्वा कोटी रुपये उकळले त्यानं तेव्हा त्या महिलेला माझी सी एमसोबत ओळख आहे असं सांगितलं होतं पण त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे बीएमडब्ल्यू गाडी असल्याचं समोर आला होता तो फ्रॉड करताना नेहमी एक स्ट्रॅटेजी वापरायचा तो माझी अशा अशा बड्या नेत्यांसोबत ओळख आहे हे समोरच्याला पटवून द्यायचा तो जेव्हा जेव्हा सापडला तेव्हा तेव्हा त्याच्याजवळ राज्यसभा आणि लोकसभेची अनेक फेक आयकाट सापडली होती दोन हजार दहा साली त्यानं कोचीमधल्या एका साडी व्यापाराला तुझ्या नवीन दुकानाच्या ओपनिंगला कॅटरीना कॅफला आणतो म्हणून वीस लाख रुपये उकळले आणि तो पसार झाला त्या सुकेशला लीना मारिया पॉल ही मल्याळम अभिनेत्री खूप आवडायची पुढं मग तिनं काही कारणास्तव तिच्याशी ओळख वाढवली आणि तिला असा विश्वास दिला की मी सन टीव्हीचा ओनर आहे आणि लवकरच तुला घेऊन एक मोठा सिनेमा काढण्याचा विचार करतोय छोटे मोठे रोल करणारी लीना सुकेशच्या बोलण्याला भुलली आणि ती सुकेशच्या जाळ्यात अडकली त्यानं तिला विश्वासात घेतलं पण पिक्चर बिच्चर सोडा पुढं त्यानं लीनाला आपल्या फ्रॉड बिझनेसमध्येच सामील करून घेतलं आणि दोन हजार चौदा साली दोघांनी लग्न सुद्धा केलं त्यानंतर लगेचच त्याने कर्नाटकमधील फ्युचर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एका मालकाला आपलं शिकार बनवलं सुकेश आणि लीनानं त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंटकडून एकशे बत्तीस कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणार जेणेकरून तुमच्या कंपनीची ग्रोथ होईल आणि संपूर्ण कर्नाटकमध्ये तुमच्या कंपनीचे प्लॅन्ट उभे राहतील त्यासाठी सुकेश आणि लीनानं संबंधित कंपनीच्या मालकाकडून एकोणीस कोटी रुपये घेतले आणि दोघेही पुन्हा पसार झाले ते पैसे कंपनीच्या मालकानं कर्जावर उचलले होते ज्याचे हप्ते तो अजून फेडतोय पुढं दोन हजार सतरा साली त्यानं अशा माणसाला फसवलं की त्याला कायमचं जेलमध्ये जावं लागलं त्याचं झालं असं जयललिता यांच्या मृत्यूनंतर तमिळनाडूच्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र काळघम पार्टीमध्ये क्लॅशेस झाले होते त्यामुळं व्ही के शशिकला आणि त्यांचा भाचा टी टी व्ही दिनाकरण यांच्यात पक्षचिन्हावरून वितुष्ट निर्माण झालं होतं तो वाद इतका टोकाला गेला होता की तमिळनाडूमध्ये रक्तपात घडायला लागला होता ते पाहता इलेक्शन कमिशननं पक्षचिन्ह सीच करून टाकलं आहे ही खबर जेव्हा सुकेशला मिळाली तेव्हा तो थेट टी टी व्ही दिनाकरण यांच्याजवळ जातो आणि त्यांना म्हणतो की पक्षानं तुमच्यावर अन्याय केला आहे पक्षाला अद्दल घडवायला हवी माझी इलेक्शन कमिशनमध्ये ओळख आहे मी तुम्हाला ए आय ए डी एम के पक्षाचं चिन्ह मिळवून देऊ शकतो पण पन त्यासाठी पन्नास कोटी रुपये खर्च येईल त्याच्या बोलण्याला फसवून दिनाकरण त्याला पन्नास कोटी रुपये देऊन टाकतात आणि सुकेश नेहमीप्रमाणे पैसे घेऊन पसार होतो पण यावेळी त्यानं ज्याला फसवलं होतं ती हस्ती मोठी होती त्यांचे कॉन्टॅक्ट्स मोठे होते सुकेशनं वाघाच्या जबड्यात हात घातला होता आणि त्याला त्याची ते कल्पना नव्हती पुढे टी टी व्ही दिनाकरण त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरून ते दिल्ली क्राईम ब्रँचमध्ये सुकेशची तक्रार दाखल करतात त्यानंतर सी बी आय सुकेशच्या मुसक्या आवळते आणि सुकेशला जेलची हवा खावी लागते तेव्हापासून तो आत्तापर्यंत जेलमध्येच आहे पण मग आता तुम्ही म्हणाल जर सुकेश तेव्हापासून जेलमध्ये आहे तर मग त्यानं दोनशे कोटी रुपयांचा फ्रॉड कसा केला तसंच चेन्नईमध्ये त्यानं जॅकलीनसोबत या रास कधी केल्या ऐका दोन हजार सतरा साली जेव्हा सुकेश चंद्रशेखरची तिहार जेलमध्ये रवानगी केली जाते तेव्हापासून तो त्याचं ते नेटवर्क जेलमधूनच फोन थ्रू ऑपरेट करायला लागतो सुकेशचं नेटवर्क अख्ख्या भारतात पसरलेलं होतं तो लुटलेल्या पैशांनी वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी बंगले गाड्या खरेदी करून ठेवायचा आणि लोक त्याला मदत करायची त्यानं जेलमधल्या काही पोलिसांना सुद्धा आपल्या बाजूने वळवलं होतं तर दोन हजार एकोणीस साली शिविंदर सिंग आणि मलविंदर सिंग या दोघांना सातशे चाळीस कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक होते आणि त्यांनाही जेल जेलमध्ये पाठवलं जातं त्याची खबर सुकेशला लागते मग तो जेल प्रशासनातील पोलिसांकरवी त्या दोन बड्या बिझनेसमॅनची कुंडली बाहेर काढतो त्यांच्याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या डिटेल्स बाहेर काढतो तेव्हाच त्याला शिविंदर सिंगची बायको आदिती सिंगचा फोन नंबर मिळतो पुढे प्लॅन येतो दोन हजार जेव्हा कोरोनानं देशाचं कंबर डमोडलेलं होतं भारत सरकार कोरोनाची लस बनवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होतं तशा न्यूजही टीव्हीवर दाखवण्यात येत होत्या दरम्यान दोन हजार वीस साली आदिती सिंग यांच्या फोनवर एका मुलीचा फोन कॉल जातो ती मुलगी समोरून म्हणते की लॉ सेक्रेटरी अनुप कुमार यांना तुमच्याशी बोलायचं आहे पुढं अनुप कुमार यांचा आदितीच्या फोनवर फोन जातो आणि तो म्हणतो मी पी एम ओ म्हणजेच पंतप्रधानांच्या ऑफिसमधून बोलतो आहे आदिती सिंग नंबर ट्रू कॉलरवर जाऊन चेक करते तर तिला तिथं ती पी एम ओ ऑफिस असं लिहिलेलं दिसतं ते कशामुळं तर सुकेशनं एका सॉफ्टवेअरचा वापर केलेला असतो पुढं तो अनुप कुमार असं सुद्धा म्हणतो की तुम्हाला एक दोन दिवसात माझ्या ज्युनियरचा कॉल येईल आणि तो तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल दरम्यान दोन दिवसांनी आदिती सिंग यांच्या फोनवर खरोखर एका माणसाचा फोन येतो आणि तो समोरून म्हणतो की देशानं आता कोरोनाची वॅक्सिन बनवलेली आहे पण त्याच्या डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला शिविंदर सिंगची गरज पडणार आहे आपण त्याला डिस्ट्रीब्युशन कमिटीचा चीफ बनवणार आहोत पण त्यासाठी त्याला जेलमधून बाहेर काढावं लागेल पुढे आणखी काही कॉल होतात आणि एका कॉल दरम्यान आदितीला असंही सांगितलं जातं की कॉल लाऊडस्पीकरवर आहे तुमचं म्हणणं अमित शहा ऐकतायत त्यामुळे जे काही बोलाल ते विचार करून बोला म्हणजे अमित शहा यांचं नाव वापरून सुकेश आदिती सिंग यांना लुटण्याचा प्लॅन करत होता दरम्यान आणखी काही कॉल झाल्यानंतर सुकेश आदितीला म्हणतो की आम्ही तुमचं काम करणार तुमच्या नवऱ्याला बाहेर काढणार पण त्यासाठी तुम्हाला पार्टी फंडात काही पैसे डोनेट करावे लागतील पहिल्यावेळी सुकेश पार्टी फंड म्हणून वीस कोटी रुपये उकळतो आणि नंतर नऊ महिने एकूण दोघांमध्ये पस्तीस ट्रान्झॅक्शन्स होतात ज्यामध्ये सुकेश आदिती सिंग यांना एकूण दोनशे कोटी रुपयांना चुना लावतो पण त्यावरही त्याचं मन भरत नाही एकदा आदिती जेव्हा त्याला रागानं म्हणते की तुम्ही पैसा घेतला पण माझ्या नवऱ्याला सोडवलं नाही तेव्हा समोरची व्यक्ती त्यांना धमकी देऊन गप्प बसवते दरम्यान आदिती सिंग दागदागिने जमीन अशी प्रॉपर्टी विकून सुकेशला पैसे पोचवते काही वेळा स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न करते पण दरम्यानच्या काळात आदिती सिंग यांच्या सगळ्या व्यवहारांवर ईडी नजर ठेवून असते त्यांना दोनशे कोटींच्या व्यवहाराची माहिती मिळते तशी ईडी आदिती सिंग यांनी हा पैसा नेमका कोणाकोणाला दिलाय याचा तपास सुरू करते त्या तपासात ईडीला एक इंटरनॅशनल नंबर मिळतो जो की यूके बेस्ड असतो त्याच्या आणखी खोलात गेल्यावर कळतं हो की त्याच्या मागं एक इंडियन एअरटेलचा नंबर आहे जो की तिहार जेलमधून ऑपरेट होतो आहे जेलमध्ये फोनचे जॅमर लावलेले असताना हा नंबर कोण वापरतोय असा ईडीला प्रश्न पडतो आणि ते अधिक खोल तपास करतात तेव्हा त्यांना बॅरेट नंबर चार मधील वॉर्ड क्रमांक तीनचं लोकेशन मिळतं ते तिथं जाऊन पाहतात तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो कारण तिथं चाळीस जणांसाठी बनवलेल्या एका जेलमध्ये एकटा सुकेश ऐशो आरामात राहत असतो त्याला रूममध्ये ठिकठिकाणी पडदे लावलेले होते सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरही टी शर्ट टाकलेले होते सुकेश तिथूनच त्याचं सगळं नेटवर्क ऑपरेट करत होता आणि त्यामध्ये त्याला जेल प्रशासनातील एक्क्याऐंशी जणांची मदत मिळत होती अगदी सफाई कामगारांपासून डिप्युटी सुप्रिंडेंट यांच्यापर्यंत सुकेश सगळ्यांना चुप्प राहण्यासाठी महिन्याला पगार देत होता त्यानं तब्बल पंचवीस कोटी रुपये त्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर खर्च केले होते दरम्यान सुकेशच्या नेटवर्क बाबत यंत्रणांना कल्पना आली पण त्यांना हे कळत नव्हतं की सुकेश जे लोकांकडून पैसे उकवतो ते कसे मॅनेज करतो त्यासाठी मग तपास यंत्रणा एक प्लॅन बनवते त्यामध्ये आदिती सिंग यांना सामील करून घेते पोलीस आदितीमार्फत सुकेशला असा मेसेज पोहोचवतात की ती त्याला दहा कोटी रुपये द्यायला तयार आहे पुढं आदिती पैसे घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचते आणि जो माणूस पैसे घ्यायला आलेला असतो तो, तो आपसूक पोलिसांच्या जाळ्यात सापडतो त्यांच्याकडं चौकशी केल्यावर तो सांगतो की सुकेशचं सा नेटवर्क देशभरात पसरलेलं असून तो त्याचे सगळे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करायला वापरतो आठ पोलिसांची नावं त्या प्रकरणी समोर येतात आणि त्यांना जेलची हवा खावी लागते त्यानंतर सुकेशच्या बायकोलाही तिहार जेलमध्ये आणून टाकतात तेव्हा एका मोठ्या रॅकेटचा खुलासा होतो की जेलमध्ये असताना सुकेशला वेगवेगळ्या वेग हिरोईन्स मॉडेल भेटायला येत असायच्या आता इथून सुरू होते सुकेश आणि जॅकलिनच्या लव्ह स्टोरीची गोष्ट इतकी सगळी कान उघड होऊनही सुकेश थांबला नाही त्याला बॉलिवूडची क्रेज होती यासाठी नाही की त्याला सिनेमे आवडायचे यासाठी की त्याला बॉलिवूड हिरोईन अट्रॅक्ट करायच्या त्याला त्यांच्यापैकी कुणीतरी गर्लफ्रेंड म्हणून हवी होती का तर तो जे कांड करतोय ते अधिक चांगल्या रीतीनं करण्यासाठी त्यांच्या ग्लॅमरचा वापर करता येईल त्यासाठी त्यानं पिंकी इराणी नावाच्या महिला कामावर ठेवलं होतं जी की मॉडेल किंवा हिरोईनशी सुकेशसोबत भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थीची भूमिका पार पाडायची पिंकीचं बॉलिवूड कनेक्शन चांगलं होतं म्हणूनच सुकेशनं तिला करोडो रुपये दिले होते त्यामुळं पिंकीच सुकेशसाठी मॉलमध्ये जाऊन गिफ्ट सिलेक्ट करायची आणि सुकेश सांगेल त्या हिरोईनला ते गिफ्ट पोहोच करायची पिंकीचे वकील सांगतात की जॅकलिन आणि सुकेशची भेट घडून आणण्यासाठी तिला दोन कोटी रुपये देण्यात आले होते तर व्हॅलेंटाईन डे दिवशी दोघात झालेलं भांडण मिटवायला सुकेशनं तिला दहा कोटी रुपये देण्याचं कबूल केलं होतं पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का जॅकलिन सुकेशची पहिली पसंती नव्हती त्या रित्यानं भूमी पेडणेकर जान्हवी कपूर सारा अली खान नोरा फते आणि टी व्ही ऍक्ट्रेस चाहत खन्नाला सुद्धा जाया तोडायचा प्रयत्न केला होता त्यापैकी चाहत खन्नानं आपल्या जबाबात सांगितलं की कसं तिला फसवून एका शाळेचं उद्घाटन आहे म्हणून तिहार जेलमध्ये नेण्यात आलं आणि सुकेशनं तिला प्रपोज केलं पण तिच्यासोबत मॅटर जुळला नाही म्हणून त्यानं पुन्हा मोठ्या ऍक्ट्रेसकडे आपला मोर्चा वळवला त्यांना आपल्या जात खेचण्यासाठी त्यानं महागड्या गिफ्टचा पर्याय शोधला हो भूमी सारा नोरा जान्हवी सगळ्यांना गिफ्ट पाठवण्यात आली पण भूमी सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी सुकेशला जास्त एंटरटेन केलं नाही सुकेश जेवढ्या पण अभिनेत्रीचे कॉन्टॅक्ट काढायचा त्यासाठी त्याला त्याची बायको लीना मदत करायची असं म्हटलं जातं अशाच एका तामिळनाडूमधील कार्यक्रमात नोरा फतेला सुकेशच्या बायकोनं बोलावलेलं होतं बारा लाख रुपये देऊन नोरा फते येते आणि त्यानंतर लीना सुकेश सोबत नोराचा कॉन्फरन्स कॉल घडवून आणते त्या सुकेश नोराला कन्व्हिन्स करतो की तू बीएमडब्ल्यू कार गिफ्ट म्हणून स्वीकारावी आधी नोरा दोन तीन वेळा नाही म्हणते पण नंतर गिफ्ट घ्यायला तयार होते पण नोरा फते ही इंडियन सिटीझन नसल्यामुळं ती त्याचा नातेवाईक मेहमूद खानच्या नावावर डब्ल्यू घेते आणि काही दिवस दुबईला निघून जाते तेव्हा पिंकी राणी नोराला कॉल करते की तू जर सुकेशची गर्लफ्रेंड म्हणायला तयार झालीस तर तुला आयुष्यात कधीच पैशांची कमी पडणार नाही तरी पिंकी तिला असंही सांगते की जॅकलीन फर्नांडिसने ती ऑफर आधीच स्वीकारले पण सुकेशची पहिली पसंत नोरा फते हीच आहे पण नोरा कन्व्हिन्स होत नाही नंतर जेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस येतं तेव्हा ती साक्षीदार बनायला तयार होते आता राहिला जॅकलीनचा किस्सा तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मेकअप आर्टिस्ट शान मुथयेला एक सस्पियस कॉल येतो आणि समोरून व्यक्ती म्हणतो की मला जॅकलिनशी बोलायचं आहे पण शान नाही म्हणतो पुन्हा काही दिवसांनी शानच्या मोबाईलवर आणखीन एक कॉल येतो ज्यावर होम मिनिस्ट्री असं लिहिलेलं असतं सुकेशनं यावेळीही सॉफ्टवेअरचा वापर केलेला असतो समोरचा व्यक्ती शेखर रत्नाविला नावानं बोलतो आणि म्हणतो की मी जयललिता यांचा भाचा असून सन टी व्हीचा ओनर आहे मला जॅकलिनसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा शान त्या ते कॉलला सिरियसली घेतो आणि जॅकलिनला सगळं प्रकरण सांगतो त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशमध्ये बोलणं चालू होतं एके दिवशी सुकेश जॅकलिनला चेन्नईमध्ये भेटायचे असं म्हणतो ते सुद्धा तिहार जेलमध्ये असताना तो माझे वडील आजारी आहेत असं सांगून बेल मिळवण्याचा प्रयत्न करतो एकावीतर चक्क दिल्ली कोर्टाच्या जजला तसा सॉफ्टवेअर वापरून होम मिनिस्ट्री म्हणून कॉल करतो आणि बेल देण्यासाठी धमकावतो पण जज नंबर क्रॉस चेक करतो आणि वास्तव कळल्यावर पुन्हा एकदा सुकेशवर आणखी एका फ्रॉडचा गुन्हा नोंद केला जातो पण तरी सुकेश ठरल्याप्रमाणे जॅकलिनला भेटायला चेन्नईला जातोच तिथं एकमेकांसोबत टाइम स्पेंड केल्यानंतर सुकेश पुढे जॅकलिनला करोडो रुपयांचे हाय क्लास ब्रँडचे दागदागिने कपडे शूज बॅग्स गिफ्ट म्हणून देतो इतकंच नाही तर तिच्या आईवडिलांना कार गिफ्ट करतो तर शिक्षण घेत असलेल्या बहिणीला आणि भावालाही अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पैसे पाठवतो जॅकलीन सुकेशच्या पुरती जायात अडकली होती तो जॅकलिनच्या प्रवासासाठी चार्टर प्लेनची तजवीज करायचा तिला मांजर आवडतात म्हणून सुकेशनं तिला नऊ लाखाची तीन पर्शियन कॅड दिली होती एवढंच नाही तर त्यानं जॅकलीनसाठी वेबसिरीज लिहायला एका लेखकाला सतरा लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते सुकेशचा प्लॅन फुल टू सक्सेसफुल ठरत चालला होता पण एके दिवशी शान जॅकलिनला सुकेशच्या क्रिमिनल हिस्ट्रीचे सगळे व्हिडिओज दाखवतो त्यानंतर जॅकलिन ते सगळे व्हिडिओ पिंकी इराणीला ट्रान्सफर करते पण त्यावर पिंकी इराणी तिला म्हणते की त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी सूड उगवण्यात आला दरम्यान त्यानंतर आपण सुकेश सोबतचं रिलेशन तोडलं असं जॅकलिनचं म्हणणं आहे पण ईडीनं जेव्हा जॅकलिनला रडारवर घेतलं तेव्हा तिनं सगळ्या गोष्टी मान्य केल्याचं बोललं जातं ईडीच्या म्हणण्यानुसार जॅकलिनला सुकेशच्या क्रिमिनल हिस्ट्रीबाबत माहिती असूनही तिनं त्याच्यासोबत रिलेशन ठेवलं जॅकलिन म्हणते मला त्याच्या मागच्या गुन्ह्यांबद्दल काहीच माहिती नव्हता मला फक्त हे सांगण्यात आलं होतं की तो सन टीव्हीचा ओनर आहे म्हणजे आता सध्या अजूनही नोरा फते आणि जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर प्रकरणी चौकशी सुरू आहे दरम्यान सुकेशचं जॅकलिनवरचं प्रेम अद्याप कमी झालेलं नाहीये त्यानं सप्टेंबर महिन्यात जॅकलिनच्या नावे जेलमधून एक पत्र लिहिलं होतं त्यात ते त्यानं असं लिहिलं होतं की तो जॅकलीनला हवं तसं प्राण्यांचं इंटरनॅशनल ख्यातीचं हॉस्पिटल बँगलोरमध्ये बांधतोय त्यानं लिहिलं की माझी राणी तुझ्या इच्छेनुसार त्या हॉस्पिटलमध्ये देशातील सर्वोत्तम पशुवैद्यक असतील आणि सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील मला आशा आहे की यामुळे तुझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्येल तुझे स्मित आणि तुझे प्रेम या गोष्टीच मला बळ देत आहेत बेबी अमेरिकेतल्या भारतीय परेडमध्ये तू किती सुंदर दिसत होती आणि या निरागस्तेमुळे मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो तर मागं ऑक्टोबर महिन्यातही नवरात्रात त्यानं जॅकलिनसाठी दुसरं पत्र लिहिलं त्याच्या सुरवातीला त्यानं लिहिलं होतं की माझी शेरणी माझी बेबी उद्यापासून नवरात्री सुरू होत आहे आणि मी नऊ दिवस पूजा अर्चना करणार आहे माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच घडत आहे की मी नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणार आहे मी हा उपवास माझ्या स्वतःसाठी नाही तर तुझ्यासाठी ठेवत आहे माता आपल्या आशीर्वादाच्या रूपानं आपल्याला साथ देईल मला विश्वास आहे की बेबी एक दिवस सर्व काही ठीक होईल तर मंडळी अशा पद्धतीनं सुकेश चंद्रशेखर नावाच्या माणसानं पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिचून देशात एवढे मोठे फ्रॉड केलेत त्याच्या फ्रॉडची गोष्ट ऐकून कदाचित तुम्ही मोटिवेट झाला असाल तर थांबा गप गुमान शिक्षण घेऊन चांगल्या पैशा पाण्याची नोकरी धरा आणि गप आपल्या घरी सुखी रहा बाकी कमेंट बॉक्स ओपन आहेच आपला चार शब्द सुकेशसाठी होऊन जाऊ द्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद